नमस्कार। आपण सध्या माध्यमांमधून लाखोंच्या संख्येने उन्हात अन्हात हातात लहान मुलं घेऊन आणि डोक्यावर ओझं घेऊन चालणारे स्थलांतरित मजूर पाहत आहोत आणि त्यांच्या सगळ्या यातना आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि अर्थातच आपल्याला सर्वांना याचं वाईट वाटतंय। आणि हे फक्त देशातील माध्यमातच नाही तर जगभरच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ही एक मोठी बातमी आहे की भारतामधले हे स्थलांतरित मजूर कसे अतिशय वाईट अवस्थेत शेकडो किलोमीटर चालत जात आहेत याबद्दल मोठी चर्चा होती आहे। पण असं असता देखील कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये या मुद्द्याचा उल्लेख देखील का नाही झाला किंवा त्यांनी या लोकांबद्दल सहानुभूती का नाही व्यक्त केली असा प्रश्न उपस्थित केला गेला आणि तो रास्त प्रश्न आहे। पण हा प्रश्न आपल्याला असं वाटू शकतं, कोणीतरी पटकन म्हणेल की मोदींनी याची दखल घेतली नाही कारण त्यांना काही विषयाचं वाटत नाही, पण इतकं सोपं ते नाही असं मला वाटतं। मोदी हे आपण मान्य करूया की आज भारतातले सर्वात चाणाक्ष असे राजकारणी आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की त्यांनी जर त्यांच्या भाषणामध्ये या लोकांबद्दल दोन सहानुभूतीचे शब्द उच्चारले असते तर त्यांची लोकप्रियता आज आहे त्यापेक्षाही जास्त वाढली असती। असं असून देखील नरेंद्र मोदींनी असं करण्याचं का टाळलं याची दोन कारणं संभवतात। एक कारण असं आहे की हे जे स्थलांतरित मजूर आहे त्यांचं हे शेकडो किलोमीटर चालणं लॉकबंदी लॉकडाऊनच्या काळामध्ये लॉकडाऊन मोडून हे चालणं हे नरेंद्र मोदींना ही एक स्वतःचं अपयश वाटत असावं आणि त्यामुळे या मुद्द्याला थोडा जरी स्पर्श करणं याचा अर्थ या अपयशाला एका प्रकारे या अपयशाची कबुली दिली असं वाटत असेल आणि हे त्यांचं कारण असेल की त्यामुळे त्यांनी या स्थलांतरित श्रमिकांबद्दल एकही सहानुभूतीचा शब्द त्यांच्या भाषणामध्ये उच्चारला नाही। तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा नोटाबंदी झाली, नोटाबंदी हा अत्यंत अतर्की असा निर्णय होता आणि तो ती फसली, त्याचा फार मोठा फटका या देशातील असंघटित क्षेत्राने मोजला आणि नोटाबंदीनंतर जी घसरण सुरू आली अर्थव्यवस्थेची जी कायम सुरू आली, परंतु त्यावेळी देखील नरेंद्र मोदींनी कधीही नोटाबंदी फसली हे आणि म्हणावं अपेक्षित नाही कारण शेवटी राजकीय नेत्याला असं काही करता येणार नाही, पण या लोकांना जे सहन करावं लागलं त्या लोकांबद्दल त्यांनी कधीही सहानुभूतीचे शब्द उच्चारले नाहीत। पुन्हा कारण हे होतं, त्यांना त्यांची जी राजकीय शैलीमध्ये आहे त्याच्यामध्ये असं म्हणणं याचा अर्थ आपल्या धोरणाची कबुली दिल्यासारखा होईल म्हणून त्यांनी एक दोन शब्द देखील उच्चारलेले नाहीत। परंतु हे झालं एक कारण, त्याला एक दुसरं कारण आहे आणि ते कारण असं की आज जी एक प्रभावी राजकीय विचारसरणी आहे आणि ज्याला मी असं म्हणेन की राष्ट्रवादाचा एक प्रकारचा आविष्कार आहे, राष्ट्रवादी अर्थातच चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा एक आविष्कार असा आहे की ज्याला मी उन्मादी राष्ट्रवाद असं म्हणतो किंवा कायम अपबीटमध्ये, इंग्रजी शब्द जास्त चांगला त्याला आहे की अपबीटमध्ये ठेवणारा राष्ट्रवाद आहे, त्याचा प्रभाव आहे आणि त्याचा जो प्रभाव असणारा जो वर्ग आहे या देशातला उच्च वर्ग उच्च मध्यम वर्गीय वर्ग यांना नेहमी असं भव्य दिव्य ऐकावं असं वाटतं। उदाहरणार्थ नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये सातत्याने असतानाही विश्वगुरु हा शब्द वापरला, पुढील शतक हे भारताचं असणार आहे असं अनेकदा ते बोलले आणि जगाच्या तुलनेने भारत काहीतरी भव्य दिव्य करणार आहे असं ते बोलत राहिले जेव्हा भारताची अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे आणि अत्यंत विदारक अशी अवस्था आज आहे। आता तरीसुद्धा असं बोलत राहणं हे बोललेलं असं ऐकायला आवडणारा एक मोठा वर्ग जो उच्च मध्यमवर्गीय असा सुखवस्तू वर्ग आहे ज्याला हे ऐकायचं आहे कायम, आणि असं हे ज्यांना ऐकायचं आहे त्यांना जर तुम्ही या स्थलांतरित मजुरांकडे त्या प्रश्नाकडे वेधलं, त्यांचे दारिद्र्य त्यांचं जे हाल अपेष्ट आहेत यांच्याकडे लक्ष वेधलं तर ते कुठेतरी त्यांच्या ज्या अपबीट मूडला छेद देणार आहे, त्यांना ते वास्तव पाहायचं नाही आहे। मी मुद्दा थोडासा जास्त स्पष्ट करतो आणि तुम्हाला पटेल का बघा, जेव्हा ही दुर्घटना घडली औरंगाबादमध्ये, औरंगाबाद जवळ काही मजूर हे रेल्वेखाली चिरडले गेले आणि या घटनेने संबंध देश हळहळला,
तर यावेळेला काही लोकांनी फेसबुकवर असा प्रश्न उपस्थित केला सोशल मीडियावर की हे ठीक आहे, ते दुर्दैवी घटना आहे, पण त्यांचं चुकलं नाही का, त्यांनी रुळावर झोपायला पाहिजे होतं का? आता ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे की रुळावर त्यांनी झोपायला पाहिजे होतं का, पण एकच गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की ही जी सर्वसाधारण घटना असते, रुळावरचे अपघात होतात, आपल्याला वाईट वाटतं, पण सबंध देश हलणं हे घडत नाही. आणि सबंध देश जो हल्ला हेलावला गेला याचं कारण असं होतं की ते ज्या परिस्थितीत ते जे मजूर होते, स्थलांतरित मजूर होते, जे अत्यंत कोणताही सहारा नसताना भुकेल्या पोटी उन्हात चाललेले होते, त्यांच्यावर अशी परिस्थिती आली याच्यामुळे देश सबंध हळहळला. कोणाला असं वाटलं की खरोखर ते चुकीचं आहे का, चुकीचं नाही का, ते बरोबर आहे, चुकीचं असं मला वाटू शकतं आणि तुम्ही ते जरूर म्हणा. याबद्दलही मला एक नोंदवायचं आहे, ज्याच्यावर मी एक पुढे व्हिडिओ करणार आहे, की असे अत्यंत शास्त्रशुद्ध असे अर्थतज्ञांनी अभ्यास केले की अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये माणसं अतिशय इरॅशनल, अविवेकी वागतात. ती कशी वागतात याचे जे उदाहरणं आहेत ती तुम्हाला विस्मय करणारी वाटतील, त्याविषयी आपण नंतर बोलू. पण माझा मुद्दा असा आहे की जे लोक असं म्हणतात की त्यांचं चुकलं नाही का, हे तत्वता बरोबर आहे, माझं निरीक्षण असं आहे की सोशल मीडियावर विशेषतः की असा प्रश्न उपस्थित करणारे या स्थलांतरित मजुरांच्या परिस्थितीबद्दल इतर वेळेला कधीही, म्हणजे या आत्ता स्थलांतरित मजूर जे जात आहेत त्यांच्याबद्दल त्यांनी कधीही सहानुभूती व्यक्त केलेली दिसत नाही. हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. असेही लोक आहेत की ज्यांना सहानुभूती वाटते आणि तरी त्यांना हा प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो, तो वेगळा वर्ग आहे. परंतु असा प्रश्न उपस्थित केला जातो त्यांना वाटतं की हा अप्रिय आहे, परखडपणे आम्ही बोलतो आहोत, तरी सुद्धा आमच्यावर तुम्ही असंवेदनशील असल्याचा शिक्का मारणार आहात, तरी सुद्धा आम्ही म्हणतो आहोत की या मजुरांचं चुकलं नाही का, अशी त्यांची भूमिका असते. पण हे लोक एकंदर जी परिस्थिती मजुरांवर आलेली आहे, स्थलांतरित श्रमिकांवर आलेली आहे, त्याच्याबद्दल कुठे संवेदना व्यक्त करताना दिसत नाहीत. याचं कारण काय, आणि याचं कारण मी मगाशी म्हटलं ते आहे की हा जो वर्ग आहे या वर्गाला एक अपबीट राहायचं आहे कायम. त्यांना असं ऐकायला आवडतं की आता चीन मधल्या सगळ्या कंपन्या ह्या भारताकडे निघाल्या, आता युगांतराची सुरुवात झाली, असं काहीतरी भव्य दिव्य, आणि भारत आता महान आर्थिक महासत्ता होणार आहे, हे सगळं भारताने व्हायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण अत्यंत विदारक अवस्थेमध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करून अशा भावना व्यक्त करण्याची ज्यांची गरज असते ते या हा मजुरांच्या या परिस्थितीबद्दल कधीही सहानुभूतीमध्ये बोलत नाहीत. स्थलांतरित मजुरांच्या या प्रश्नाचा उल्लेख करणं, त्याच्याबद्दल त्याची दखल घेणं, याच्यामध्ये आणखीन एक धोका या वर्गाला जाणवतो. कारण हा प्रश्न तुम्ही उपस्थित याला याची दखल घेतली रे घेतली की काही प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न असे की उदाहरणार्थ आज जी प्रचंड विसंगती आहे त्याच्यासमोर आपण जातो. ती काय विसंगती आहे की आज जेव्हा करोना संक्रमणाचा वेग अत्यल्प होता, करोनाने बाधित लोक अत्यल्प होते, अशा वेळेला आपण लॉकडाऊन जाहीर केला, आणि जेव्हा करोना संक्रमणाचा वेग अतिशय वेगा वाढतोय, करोनाग्रस्त लोकांची संख्या आज 75,000 घरात पोहोचलेली आहे, अशा वेळेला आपण लॉकडाऊन शिथिल करतो आहोत. आणि ही विसंगती देखील आपण जेव्हा स्थलांतरित मजुरांबद्दल बोलायला सुरुवात करतो तेव्हा ही समोर येते. आणि पुढे असेही प्रश्न येतात की 2016-17 जो आर्थिक सर्वेक्षण आहे देशाचं, त्याच्यामध्ये स्थलांतरित मजुरांची सर्व प्रकारची माहिती सरकारने प्रकाशित केली आहे इकॉनॉमिक सर्वेचा भाग म्हणून. आणि त्याच्यामध्ये स्थलांतरित मजुरांची संख्या, ते कुठून येतात, किती काळ राहतात, कशा अवस्थेत राहतात, त्यांचं ते कधी घर परत जातात, याची सर्व माहिती ही केंद्र सरकारकडे आहे. आणि अशा वेळेला मग प्रश्न असा उपस्थित होतो की ही माहिती असेल तर मग त्याच वेळेला जर संक्रमणाचा वेग अतिशय कमी आहे त्याच वेळेला आपण त्यांना त्यांच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करू नसतो का शकलो, याची काही वेगळी उत्तरं असतील माहीत नाही, पण हे प्रश्न उपस्थित होतील. आणि मग आत्ता ही जी विसंगती निर्माण झाली आहे ती टाळता नसती का आली, आता हे जे प्रश्न आहेत हे उपस्थित होणं हे देखील आज परवडणारं नाही आहे. आता त्याच्यामध्ये दुसरं एक कारण आहे की काय होतं, तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आता त्याला महिना होऊन गेला, जेव्हा आपण सर्वांनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा होण्याच्या आधी आपण जर जेव्हा गच्चीमध्ये येऊन गॅलरीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या, अभिवादन केल्या नर्सेस अँड डॉक्टर्सचं, त्यानंतर दिवे लावले, हे जे भारलेलं वातावरण होतं ना, त्या भारलेल्या वातावरणामध्ये एक गृहित होतं की आपण सर्वजण एक आहोत आणि एकाच पातळीवर आहोत आणि एकाच संकटाचा मुकाबला करत आहोत, आणि एक वेगळ्या प्रकारचा राष्ट्रवाद तिथे होता.
आणि त्याला राष्ट्रवाद मी म्हणेन, कारण ते एक राष्ट्रीय ऐक्य वाटत होतं आणि असा एक तुम्ही लक्षात घ्या त्यावेळेला वातावरणात भारलेपणा जसा एक भीती जशी होती तसा एक बॉर्डरचा उन्माद देखील होता. लोक रस्त्यावर देखील गेलेले तुम्ही पाहिले आणि काहीतरी एक असा एक उन्माद तिथे होता. त्या भारलेपणाला त्या उन्मादाला या स्थलांतरित मजुरांनी एक तडा दिलेला आहे. हे जे लोक आहेत जे या लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर पडले त्या लोकांनी हे सांगितलं की हे संकट जरी सर्वांवर असलं तरी त्या संकटाची तीव्रता वेगळ्या अर्थाने आम्हाला खूप आहे. तुमच्यासाठी घरात बसणं ही एक शक्य आहे तुम्हाला, पण आम्ही खुराड्यात राहणारे लोक आहोत, आमच्या हातात कोणताही रोजगार नाही आहे, 10 बाय 10 खोल्यात आम्ही कोंबले गेलेले लोक आहोत, प्रचंड ऊन आहे, पत्र्याच्या घरात आहोत, अशा वेळेला कोणतंही शाश्वती नसताना आम्ही अनेक महिना किंवा 1.5 महिना असे घरात नाही राहू शकत, आम्हाला आमच्या घराकडे जायचं आहे. असं म्हणून जेव्हा ते रस्त्यावर उतरले तेव्हा आपला तो जो काही जो भारलेपण होतं त्याला एक प्रचंड मोठा तडा गेला. आणि हे वास्तव मी ज्याला उन्मादी राष्ट्रवाद म्हणतो, ज्याला अबीट मूळमध्ये राहणारा राष्ट्रवाद म्हणतो की जो काहीतरी भव्य दिव्य विश्वगुरु भारत बनणार आहे, भारत अशा तऱ्हेचं बोलत राहतो, या वर्गाला या दाहक वास्तवाकडे लक्षच द्यायचं नाही आहे. आणि या दाहक वास्तवाकडे त्यांना लक्ष द्यायचं नाही आहे आणि म्हणून त्यांना याची दखलच घ्यायची नाही आहे. नरेंद्र मोदींना या वर्गाची ताकद माहिती आहे. हा वर्ग संख्येने अत्यल्प आहे परंतु माध्यमांवर याची ताकद जबरी आहे. हा एक अशा प्रकारचा उन्मादी राष्ट्रवाद या वर्गाने जो ठेवलेला आहे, जो प्रभाव आहे, त्याच्यामध्ये तळातले लोक देखील प्रभावित आहेत आणि त्यामुळे या देशाचा ओपिनियन मेकर म्हणून हा वर्ग आहे. या वर्गाला जे हवं ते बोलणं हे नरेंद्र मोदी, हे म्हणजे या वर्गाची तृष्णा आहे अशी की नरेंद्र मोदीने आम्हाला विश्वगुरु भारत बनतोय हे सांगावं, नरेंद्र मोदींनी भारत आता काहीतरी भव्य दिव्य पुढे जाणार आहे हे सांगावं आणि 21वं शतक भारताचं आहे असं सांगावं. नरेंद्र मोदींनी या भीषण वास्तवाकडे बोट नाही दाखवायला पाहिजे, नरेंद्र मोदींना हे माहिती आहे. त्यामुळे त्यांनी या श्रमिकांच्या मुद्द्याला स्पर्श देखील केला नाहीतर कोणताही धूर्त चाणाक्ष राजकारणी त्याला स्पर्श करून त्याच्याबद्दल सहवेदना व्यक्त करेल हे निश्चितच आहे. परंतु नरेंद्र मोदींना हे माहिती आहे की असं त्यांनी जे केलं की त्यांना एक दाहक वास्तव हे लोकांपुढे पुढे येईल आणि ते दाहक वास्तव आणि जी स्वप्न आपल्याला सांगायची आहेत त्याच्यामधलं अंतर देखील समोर येईल. नरेंद्र मोदींनी हे टाळलं आणि हा मला असं वाटतं की ही दोन कारणं अशी आहेत की ज्यांच्यामुळे नरेंद्र मोदींनी या स्थलांतरित श्रमिकांबद्दल 2 शब्द देखील सहानुभूतीचे बोलण्याचं टाळलं. जेव्हा रेल्वेची दुर्घटना आली तेव्हा नरेंद्र मोदींना अर्थातच त्याबद्दल प्रतिक्रिया द्यावी लागली कारण ती घटनाच तशी होती. परंतु सर्वसाधारणपणे जी आपण अत्यंत हृदय हेलावणाऱ्या अशा घटना पाहतो आहोत त्याच्याबद्दल मी वर्णन करणार नाही, ते आपण पाहतोच आहोत आणि ते पाहणं देखील अवघड असतं. या सगळ्या परिस्थितीबद्दल मात्र त्यांनी पूर्णतः मौन पाळलेलं आहे. शेवटी मला एक मुद्दा मांडायचा आहे की राष्ट्रवाद ही जी गोष्ट आहे ना, राष्ट्रवाद ही काही वाईट गोष्ट नाही आहे, राष्ट्रवाद ही चांगलीच गोष्ट आहे. राष्ट्रवादामुळे लोक एकमेकाशी जोडले जातात, देशांमधल्या आपल्या नागरिकांमध्ये बंधुभाव तयार होतो. परंतु दुसऱ्या प्रकारचा एक राष्ट्रवाद असतो, तो राष्ट्रवाद उन्मादी कायम अपबीटमध्ये ठेवणारा राष्ट्रवाद, तो आपल्याला वास्तवतेकडे डोळेझाक करायला लावतो. आणि ही जी वास्तवतेकडे डोळेझाक करून कायम असं काहीतरी भव्य दिव्य स्वप्न आणि त्याच्या गुंगून राहणं, असा जो राष्ट्रवाद आहे उन्मादी अपबीट करणारा राष्ट्रवाद, हा अत्यंत धोक्याचा आहे. आता जेव्हा अर्थव्यवस्था जेव्हा अत्यंत घसरणीला लागलेली आहे तेव्हा हे पाहायचं की हा जो उन्मादी राष्ट्रवाद आहे त्याची पकड अजून किती काळ आपल्या सर्वांच्या मनावर आपल्या देशावर राहील, का आपण खऱ्या अर्थाने वास्तवतेचं आकलन करणारा आणि आपल्या समाजामध्ये बंधुभाव जोपासणारा अशा संवेदनशील राष्ट्रवादाकडे आपण वळू, हे कधी होईल हे आपण पाहायचं.